रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला, चालकाचा पराक्रम बघून व्हाल थक्क। हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जगात असे अनेक लोक आहेत जे असं काहीतरी करतात की सगळं जग पाहतच राहतं। सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। व्हिडिओमधील व्यक्ती रस्त्यावरच धावत्या ऑटोचा टायर बदलताना दिसत आहे। सामान्यतः लोकांची गाडी पंक्चर झाली की ते थेट पंक्चरच्या दुकानात जातात किंवा गाडी थांबवतात आणि आधी टायर बदलतात, यानंतरच गाडी पुढे घेऊन जातात। पण तुम्ही क्वचितच कधी कोणी गाडीचा टायर अशा प्रकारे बदलताना पाहिलं असेल। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्यावर एक ऑटो वेगाने धावत आहे, इतक्या ड्रायव्हर अचानक एका बाजूने आपलं वाहन उचलतो आणि नंतर दुसरा व्यक्ती वेगाने टायर खोलतो। दरम्यान दुसरी रिक्षा तिथे पोहोचते आणि त्यात बसलेला एक मुलगा पंक्चर झालेल्या ऑटोतील व्यक्तीला दुसरा टायर देतो आणि त्याच्याकडून पंक्चर झालेला टायर घेतो। हे सर्व चालत्या ऑटोमध्येच होतं। मग ती व्यक्ती पटकन टायर त्याच्या जागी सेट करू लागते। विशेष म्हणजे एकाच बाजूच्या चाकावर उभा असूनही ऑटो रस्त्यावर धावतच राहते, तर सहसा कोणीही वाहन चालक वाहन उलटण्याच्या भीतीने असा काही प्रकार करत नाही। मात्र या चालकाने ज्या पद्धतीने हे सगळं केलं ते चकित करणारं आणि तितकंच धोकादायकही आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। देशी राजस्थानी व्हीलॉग नावाच्या अकाउंटवरून तो इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे।